नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी पूनम फडतरे. सांगलीतील वाल्मिकी आवासमधील नागरी सुविधांच्या मागणीसाठी आज दलित महासंघाच्या वतीने महापालिकेवर उडी मार मोर्चा काढण्यात आला आहे. नागरी सुविधांच्या मागणीसाठी आज दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी उडी मार आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी महानगरपालिकेवर उडी मार मोर्चा काढत जोरदारपणे घोषणाबाजी केली. शहराच्या प्रमुख मार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी निवेदन स्वीकारण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरले. लवकरात लवकर वाल्मिकी आवासमधील नागरी सुविधा कराव्यात, अन्यथा महानगरपालिका आयुक्त यांच्या घरावर चप्पल मोर्चा काढणार, असा इशारा उत्तम मोहिते यांनी दिला आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला आज स्थापन होऊन 20 वर्ष झाले. या 20 वर्षात या महापालिकेनं सांगली शहरातील झोपडपट्टी मुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि सांगली शहरातील मनपा हद्दीतली जी बहुजन समाजाची घरं असतील ती त्यांना झोपडपट्टी हटवून माडा नावाची योजना तिने गावात आणली आणि या माडा नावात पूर्ण भ्रष्टाचार केलेला आहे. येथील बहुजन समाजाला कोणत्याही प्रकारच्या योजना आणि दैनंदिन सुविधा नाही आहेत. तरी या सुविधांसाठी मला वाटते मागच्या काही दिवसात आम्ही 13 ते 14 आंदोलनं केली आणि माहितीच्या अधिकाऱ्याची माहिती काढून आम्ही हायकोर्टला याचिका दाखल केली होती. त्या याचिकाची दखल घेऊन आम्हाला या वाल्मिकी आवाजसाठी 5.5 कोटी रुपयाचा निधी दिला होता. या निधीचा सुद्धा या ठिकाणी गैरवापर झालेला आहे. या निधीची कोणत्याही प्रकारची कामं झालेली नाहीत आणि त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी शासनानं फक्त आम्हाला वाळल्या उड्या मारायला लावल्या आहेत म्हणून आम्ही आज उडी मार निदर्शने केलेत. तसेच या ठिकाणी काही दिवसांपूर्वी एक महापूर येऊन गेला. ही महापूर येऊन गेला, त्या महापुरात इथली बांधकामं अतिशय निर्जीव झालेली आहेत आणि तिथला कचरासुद्धा तिने उचललेला नाही. याचा निषेध म्हणून आम्ही आज फक्त हे दाखवायला आलो आहे. तसेच या ठिकाणी आयुक्त सदर भागातील विकास करण्यासाठी महापालिकेकडे आर्थिक निधी नाही आणि आयुक्त साहेबांचं घर जी बांधकाम चालू आहे तिथलं सुशोभीकरण आणि बेकायदेशीर बांधकाम ही कसं झालंय ह्याची सुद्धा चौकशी व्हावी. येत्या काही दिवसात चौकशी न झाल्यास आयुक्तांच्या घरावर मी चप्पल मोर्चा काढणार, असा जाहीरपणे इशारा देतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.